चाळीसगाव शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयासमोरील खर्जे रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमधून चक्क एटीएम मशीन चोरीची घटना उघडकीस आली आहे. 23 जूनच्या रात्री 2:30 वाजेच्या दरम्यान 2 अज्ञात चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क लावून एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केलाय. आधी त्यांनी एटीएम सेंटरमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराला काठीनं फोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेच त्यांनी एक वायर रोप एटीएम मशीनमध्ये अडकवून बाहेर जोरात ओढलं आणि 5 मिनिटाच्या आत चोरटे एटीएम मशीन घेऊन पसार झाले. चाळीसगावच्या इतिहासात एटीएम मशीन चोरीची ही प्रथमच घटना असावी. या घटनेनं चोरांनी पोलिसांच्या खाकीलाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. एटीएम चॅनल मॅनेजर दीपक तिवारी यांनी चाळीसगाव शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. यात 13,53,500 रुपये रोकड होती, तसंच 1,00,000 रुपये किमतीचं एटीएम मशीन होतं. असा एकूण 18,53,500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेलाय. चाळीसगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीचं सत्र सुरू आहे. यावर पोलीस प्रशासनानं विचार करायला हवाय. रात्रीची गस्त वाढवून शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करायला हवे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी ते आमदार नसताना त्यांच्या वाढदिवसाला शहरासाठी 48 सीसीटीव्ही कॅमेरे दिले होते, पण आता हे कॅमेरे शोपीस ठरत आहेत. विजेअभावी ते बंद पडलेत. या कॅमेऱ्यांना लागणाऱ्या विजेचं बिल कुणीही भरत नाही, म्हणून महावितरणनं वीज कनेक्शन कट केलंय. या वीज बिलाची कुणीतरी जबाबदारी घ्यायला हवी आहे अशी मागणी चाळीसगावकर करू लागले. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव.